जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत उद्या मंगळवारी कोल्हापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे आज दसरा चौक इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं आयोजित केलेल्या दो आंदोलनात हा निर्णय घेण्यात आला आहे या बंदमधून अत्यावश्यक सेवा मात्र वगळण्यात आल्या आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी इथं मराठा समाजाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू आहे या ठिकाणी शुक्रवारी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलनकर्त्यांसह लहान मुलं महिला आणि वृद्धांवर अमानुषपणे लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून हवेत गोळीबार करत आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला सरकारच्या या दडपशाहीचा सर्वत्र निषेध होतोय आज कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं दसरा चौकात दो आंदोलन करण्यात आलं जालना इथं शांततेत चालणाऱ्या आंदोलनात हस्तक्षेप करण्यामागचा मास्टर माइंड कोण मराठा समाजाच्या लाखोंच्या मोर्चावेळी विना लाठी असणारे पोलीस जालना इथं हेल्मेट लाठीकाठी अश्रुधूर नळकांड्या शस्त्रांसह सज्ज का होते उपोषण मंडपात भजन हरिपाठ सुरू असताना या ठिकाणी महिला मुलांची संख्या लक्षणीय असून देखील दडपशाही करत पोलीस आत का घुसले महिला आणि मुलांना जनावरांसारखं मारहाण करून रक्तबंबाळ का केलं या घटनेच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते त्यांनी काय आकलन करून लाठीमार आणि गोळीबार करण्याचे आदेश दिले बेजबाबदारपणानं कारवाई करणाऱ्या पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई का झाली नाही असे सवाल यावेळी उपस्थित करण्यात आले अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मळीक यांनी मराठा समाजावर होणारा अन्याय इथून पुढे कदापिही खपवून घेतला जाणार नाही त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा दिला या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची माफी मागावी आणि त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महिलांना ज्या पद्धतीनं जखमी रक्तबंबाळ केलं ते पाहता नुसतं मराठा दुःखी झालेलं नाही आहे समस्त बारा कोटी महाराष्ट्रातली जनता या दुःखी झालेल्या आहे म्हणून कोल्हापूरने आज जवाब दो आंदोलन आयोजित केलं होतं यामागचा खरा सूत्र कोण आहे आणि हे करत असताना कोल्हापूरच्या जनतेनं काही फैसले घेतलेले आहेत जी चौकशी करायची ती न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे तिथल्या अधिकाऱ्यांना बदली नाही निलंबितच केलं पाहिजे आणि या सर्व घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी राजीनामाच दिला पाहिजे आणि राजीनामा देशभर हे आंदोलन चालणार आहे अशा पद्धतीचा कोल्हापूरच्या स्वाभिमानी जयंतीनं फैसला सुचवला दिलेला आहे जालना इथल्या या क्रूर आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ उद्या मंगळवारी कोल्हापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे कोल्हापूरकरांनी या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी केलं जालनामध्ये सकल मराठाच्या समाजाच्या वतीनं आपल्या सगळ्यांनाच माहिती की आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनामध्ये जो लाठीचार झाला हे दुर्दैव परिस्थिती आज महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली आज खऱ्या अर्थानं कोल्हापूरमध्ये आज आंदोलन पुकारलं होतं आणि त्या निमित्तानं आम्ही सगळे इथं आलो होतो आज आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्ष आपण या ठिकाणी आंदोलन बघतो आहे अनेक मोर्चे निघाले अनेक मुकमोर्चे निघाले जिथं लाखोनं गर्दी आज मराठा समाजाच्या वतीनं आज मोर्चामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली एक संघ एकत्र हा एक त्या ठिकाणी मराठा समाज नेहमीच राहिलेला आहे आणि चांगल्या आणि चांगला विचार हा लोकांचा व्हावा या दृष्टीनं काम आत्तापर्यंत केलेलं आहे आणि आज बघितलं तर कुठल्याही पद्धतीनं सरकार एक गाजर दाखवायचा प्रयत्न आज आमच्या मराठा समाजाला या ठिकाणी करताना आपल्याला दिसते आमची सगळ्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीनं विनंती आहे की लवकरात लवकर ह्यावर निर्णय झाला पाहिजे कारण ज्या पद्धतीनं जालनामध्ये तुम्ही आंदोलना जे करतात त्यांच्यावर लाठीचार्ज केला ही दुर्दैव परिस्थिती परत कुठं होऊ नये यासाठी कोल्हापूरमध्ये देखील आज आंदोलन केलं आणि आज जाहीर केलं की उद्या कोल्हापूर हे या ठिकाणी बंद केलं जाईल असं सर्व जनतेचा आज या निमित्तानं या ठिकाणी निर्णय झालेला आहे माझी सर्व कोल्हापूरच्या नागरिकांना विनंती आहे की उद्या जो काय आंदोलन आपण या ठिकाणी करतो आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी हजर राहावं एवढीच विनंती आज मराठा समाज म्हणून आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी करतो यावेळी एक मराठा लाख मराठा याद राखा मराठ्यांचा नाद कराल तर याद राखा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्यात तसंच उद्या सकाळी दहा वाजता दसरा चौक इथं एकत्र येण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला या आंदोलनात शारंगधर देशमुख मधुकर रामाणे अंजली जाधव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे रवी किरण इंगवले ॲडव्होकेट बाबा इंदुलकर दिलीप देसाई संदीप देसाई बाबा पार्टे किशोर घाटगे जयकुमार शिंदे राजू जाधव शाहीर दिलीप सावंत हर्षल सुर्वे बाबासाहेब देवकर शैलजा भोसले रोहिणी मुळीक वैजयंती साळुखे अनिता टिपुगडे संपत्ती पाटील विद्या मुळीक अनुराधा पाटील प्रियांका जाधव विक्रम जरग उदय घोरपडे महादेव पाटील सुनील पाटील हेमा देसाई भारती पाटील डॉक्टर प्रदीप पाटील पंडित कंदले आर डी पाटील विजय काकोडकर काका जाधव ॲडव्होकेट इंद्रजीत चव्हाण कादर मलबारी गणी आजरेकर यांच्यासह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते